साहेबा आता काय करणार होत आपण? तुम्ही इथन निघून जा। हा काय बोलते सगळं गुंजा? मैं सांगते ना वो तुम्ही इथन निघून जा। आणि तू? मैं माझं बघती, तुम्ही समजा माझ्यावरती सोडा। तुम्ही आता फक्त मुरून मी त्यांचा विचार करा। तुम्ही इथन निघून जा। गुंजा अगं इथलं वातावरण गंभीर आहे, मी तुला असं सोडू शकत नाही। काहीतरी सोक्ष मोक्ष लावतो आणि मग इथून निघतो। हो नाही ऐका माझं साहेब। मृण्मयीचा फोन। बोल मृण्मयी। कबीर 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 अरे केव्हा माझा फोन करते मी तुला? कबीर कुठे आहेस तू? कसा आहेस कबीर? हे बघ मी ठीक आहे। मृण्मयी बोल त्याच्याशी बोल आधी। मृण्मयी अगं रडतेस कशाला? रडू नाही तर काय करू कबीर? आता तुझा आवाज ऐकल्यानंतर दिवस जीव आला रे कबीर। डोंगरवाडीच्या सगळ्या बातम्या दाखवल्या जात आहेत तिथे, मला सांग काय झालं तिकडे? आणि तू गोळी बारात सापडला होतास ना कबीर? अगं पण मी आता बोलतोय ना तुझ्याशी। बघितलं गोळी बारात सापडला नव्हतो असंही म्हणत नाहीयेस तू। हेच कबीर हेच, तुला काही लागलं असेल ना तरी तू कुणाला सांगणार नाहीस। ते काय नाही कबीर, मी आता चाचा डोंगरवाडीला येते। काय मृण्मयी अगं तू नको येऊस इथे। मला दे कबीर, कबीर आई बोलते मी। आई अगं काय बोलते मृण्मयी? प्लीज तू तरी समजाव तिला। अरे कबीर काय समजाव तिला, डोंगरवाडीला गोळीबार झाल्याची बातमी ऐकल्यापासून डोळ्यातलं पाणी थांबत नाहीये तिच्या। बरोबर आहे ते, पण कबीर मी काय सांगते ते नीट ऐक। हे बघ मगासपासून ती डोंगरवाडीला येण्याचा हट्ट करते, मी फोन स्पीकरवर टाकते जरा समजाव तिला। पण मी बोल तिच्याशी। थांब जरा तू मृण्मयी बोल। कबीर बोल बोल। प्लीज ऐक माझं, मी ऑलरेडी एका टेन्शन मध्ये, तू इथे येऊन माझ्या संकटात घर टाकू नकोस। काय म्हणतोस तू? आपलं लग्न झाल्यानंतर तुझी कुठलीही संकट तुझ्या एकट्याची राहिलेली नाहीयेत। ही सगळी संकट आपली झालीत कबीर आपली। ज्या दिवसापासून मी तुमच्या घरात आली आहे त्या दिवसापासून कुठली बी लढाई तुमच्या एकल्याची नाही राहिली। कबीर कबीर बोलत का नाहीयेस तू? हां मृण्मयी हे बघ प्लीज माझं ऐक, तू इथे येऊ नकोस प्लीज। कबीर नाही, मी यावेळी तुझं अजिबात ऐकणार नाहीये। मी उद्या सकाळी डोंगरवाडीला निघते। अगं काय झालं साहेबा? साहेबा काय झालं? हा साहेबा बोला की काय झालं? असं का बघताय? मृण्मयी उद्या सकाळी इथे यायला निघते।